नमस्कार. वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. महाविकास आघाडीला उमेदवार मिळणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा. विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे पत्रपरिषदेचे आयोजन, विदर्भवाद्यांची आंदोलन तीव्र करण्याची तयारी सुरू. आणि वीज विभागाच्या अधिकाऱ्याला अटक, लाच घेताना पकडला गेला रंगेहात. अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांच्यासह काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागपुरात भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बावनकुळे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की शिंदे यांचाच गट खरी शिवसेना असून उद्धव ठाकरे यांच्याकडे 2-4 कार्यकर्ते शिल्लक राहतील. येणाऱ्या दिवसात भारतीय जनता पक्षामध्ये एवढे प्रवेश होईल की 2024 लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांना उमेदवार मिळणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. यांच्या विदर्भातलं जे त्या ठिकाणी आज विदर्भ कल्याण जे विदर्भाचा विकास केला आहे, या विदर्भातले सर्व कार्यकर्ते, मी फारच जबाबदारी सांगेल, विदर्भातला एकही कार्यकर्ता उद्धवजीच्या गटात राहणार नाही. ही स्थिती विदर्भात तयार होणार आहे. आणि राहिला प्रश्न महाराष्ट्राचा, महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे, मराठवाड्यामध्ये हीच परिस्थिती आहे. मी सांगितलं आता हिरण्याची गरज पडणार नाही. आता स्वतःहून या देश कल्याणाकरता, राष्ट्रकल्याणाकरता, या देशाचं 21व्या शतकात हा देश विश्वगुरु जे करण्याकरता माननीय मोदीजींनी जे या ठिकाणी योजना तयार केली आहे, डॉक्टर अब्दुल कलामांचं जे 2020 विजन आहे, ते विजन पूर्ण करण्याचं स्वप्न जे मोदीजींनी तयार केलं आहे, त्या स्वप्नाला, त्या विश्वासाला हे सर्व कार्यकर्ते साथ देणार आहे. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रात देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजी यांच्याकडले अनेक कार्यकर्ते, म्हणजे इतके कार्यकर्ते येणार आहे, इतके नेते त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत की मी सांगितलं की पुढच्या काळात विधानसभा आणि लोकसभा लढवायला सुद्धा कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते त्यांना मिळणार नाही. कळमना पोलीस ठाणे हद्दीत 18 दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. कळमना मार्केटमधून तोच काही दिवसांपासून सतत वाहन चोरी करत होता, त्यामुळे पोलिसांच्या पथकाने सापळे रचून त्याला पकडले असून त्याच्या एका साथीदाराला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. कळमना पोलीस ठाण्यांतर्गत एका युवकाने 18 दुचाकी चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलगा 12व्या वर्गात शिकतो, तर तो आई वडिलांना एकुलता एक आहे. त्याच्या प्रेयसीला ऐशोआरामात जगण्याची सवय असल्याने तिच्यावर खर्च करण्यासाठी तो खूप आटापिटा करीत होता. मात्र तिच्यावर खर्च करण्यास पैसे नसल्यामुळे तो वाईट संगतीत पडला. त्याने पहिल्यांदा कळमना बाजारातून एक दुचाकी वाहन चोरले. पहिल्या चोरीत यशस्वी झाल्यानंतर त्याची हिंमत वाढत गेली आणि हळूहळू त्याने 18 दुचाकी वाहन चोरले. आरोपी विकास बोपचे गॅस कंपनीत चालक म्हणून कामाला आहे. अल्पवयीन मुलाकडून चोरीच्या वाहनांची स्वस्तात खरेदी करायचा. चालकाचे काम करीत असताना तो वाहन विक्री करीत असल्याचे लोकांना सांगायचा. गरजूंना परवडेल अशा किमतीत वाहन मिळत असल्याने लोक विकासकडून वाहन खरेदी करू लागले. कागदपत्रेही बनवून देतो अशी बतावणी तो करायचा. दरम्यान कळमना बाजारातून वाहनांची चोरी वाढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली. पोलिसांनी महिनाभर पाळत ठेवली, मात्र चोराचा काहीच सुगावा लागला नाही. अल्पवयीन आणि आरोपी विकास हा वाहन चोरीसाठी आला. वाहनाला किक मारून घेऊन जात असतानाच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. सखोल चौकशीत वाहन चोरीचा भंडाफोड झाला. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त सारंग अवाड, सहाय्यक आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विनोद पाटील यांच्या पथकाने केली. गेल्या काही महिन्यांपासून कळमना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे कळमना मार्केट आहे, त्यामधून वारंवार सकाळच्या सत्रामध्ये मोटरसायकल्स आणि बाईक्स चोरल्या जाण्याचं प्रमाण वाढलं होतं. त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील यांनी गेल्या महिन्याभरापासून या परिसरामध्ये ट्रॅप लावला होता. त्यांचे DB पथकाचे इन्चार्ज EPI सावंत आणि त्यांच्यासोबतचे सर्व जे अंमलदार आहेत
त्यांनी मिळून त्यानंतर काही दिवसांपूर्वी असं लक्षात आलं की एक गाडी चोरीला गेलेली आहे आणि ती गाडी तातडीने शोध घेतला असता आसपासच पार्क केलेली मिळून आली. त्यानंतर त्या गाडीवरती पाळत ठेवली असता मुलगा आहे तो ती गाडी नेताना लक्षात आला आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुसरा एक विकास नावाचा जो मुलगा आहे बोपचे तो पारडीमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि या दोघांकडून साधारणपणे 13 स्पॅशन आणि स्प्लेंडर गाड्या आणि 5 ॲक्टिवा आणि इतर बाईक्स जप्त करण्यात आलेल्या आहेत. या सर्व बाईक्स साकोली आणि कळमना पारडी आणि नागपूरच्या परिसरामध्ये विकल्या गेल्या होत्या. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. गुजरातमधील एका खासगी प्राणी संग्रहालयात स्थलांतरित केलेले हत्ती जंगलातील नसून ते वन खात्याचे आहेत असा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला. दरम्यान या प्रकरणात महाराष्ट्र प्राणी संग्रहालय प्राधिकरणाला प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणावर आता 15 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. तत्कालीन राज्य सरकारने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील 13 हत्ती गुजरातमधील एका खासगी प्राणी संग्रहालयासाठी देण्याचे निश्चित झाले. मे महिन्यात ताडोबा पातानील आणि कमलापूर येथून 13 हत्ती गुजरातमधील जामनगर येथील राधाकृष्ण एलिफंट वेलफेअर ट्रस्टला हस्तांतरित करण्याचे आदेश वन खात्याने काढले. त्यानंतर ताडोबातून 6 हत्ती गोपनीय पद्धतीने तर पातानील येथील हत्ती देखील अशाच पद्धतीने गुजरातच्या दिशेने रवाना करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करत केंद्रीय पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय राज्य जैवविविधता मंडळ राज्य सरकार केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांच्यासह 7 जणांना प्रतिवादी करून याबाबत उत्तर सादर करण्यासाठी नोटीस बजावली. गुरुवारी राज्य सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील केतकी जोशी यांनी बाजू मांडताना जंगलातील नाही तर वन खात्याच्या ताब्यातील पाळीव हत्ती गुजरातला नेल्याचे सांगितले. तर ॲडव्होकेट जुगलकिशोर गिल्डा यांनी जंगलातील हत्ती गुजरातला स्थलांतरित केल्याचा दावा केला. या प्रकरणी गुरुवार 15 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तर समितीची आता विदर्भवाद्यांची आंदोलन तीव्र करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. ही पत्रकार परिषद वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन तीव्र करण्याच्या दृष्टीने नागपूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटी वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयी सर्व कोर कमिटी सदस्य जिल्हा प्रमुख जिल्हा समन्वयक विदर्भ राज्याची मागणी करण्याकरिता जागे मारबत करत विदर्भातील सर्व जिल्ह्यात व तालुका मुख्यालय कालबाह्य झालेल्या व विदर्भातील जनतेची फसवणूक करणाऱ्या नागपूर कारतायेची होळी केली जाणार आहे असा निर्णय केला जाणार आहे. तसेच 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी जिल्हा जिल्ह्यात व तालुका तालुक्यात कार्यकर्ते गांधीजींचे बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करतील आणि अमित शाह यांच्याकडे निवेदन पाठवून तत्काळ विदर्भाची निर्मिती करावी व 117 वर्षे सुरू असलेली स्वतंत्र विदर्भाची मागणी कायम निकाली काढावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात येणार आहे अशी माहिती देखील पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटीची आज बैठक झाली मुख्यालयी आणि त्यात आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले. एक, नागपूर करारामुळे विदर्भातील जनतेची फसवणूक झाली असून विश्वासघात झाला म्हणून नागपूर कराराची होळी 28/9/2022 रोजी जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात केली जाणार आहे. दुसरं, 2 ऑक्टोबरला आत्मक्लेश आंदोलन केलं जाणार आहे गांधीजीच्या जयंतीदिनी आणि गांधीजीचा पुतळा असेल तिथे गांधीजीच्या पुतळ्यासमोर, जिथे नसेल तिथे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर किंवा महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोर कार्यकर्ते आत्मक्लेश आंदोलन म्हणून धरणं देतील. 3 तारखेला, कारण 2 तारखेला सुटी असल्यामुळे 3 तारखेला राष्ट्रपती महामहिम पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन पाठवलं जाईल कलेक्टर SDO किंवा तहसीलदारांच्या मार्फत की राजू विदर्भाचं राज्य तात्काळ निर्माण करावं आणि 117 वर्षाची विदर्भाच्या मागणीची लढाई संपवून टाकावी हा एक भाग आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबरपासून आम्ही विदर्भातल्या 11 जिल्ह्यातल्या 10 खासदारांना आम्ही पत्र पाठवणार की विदर्भाच्या मागणीच्या बाबत तुमची भूमिका काय ते तुम्ही स्पष्ट करावं आणि ते जाहीरपणे स्पष्ट करावं आणि 11/11/2022 रोजी आम्ही विदर्भातल्या सगळ्या खासदारांची एकाच दिवशी विदर्भाचं स्वतंत्र राज्य मिळवून देण्यात तुम्ही अपयशी ठरले म्हणून राजीनामा द्यावा, महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा या तऱ्हेची मागणी करणार.
विकीबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट। राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून यामध्ये शहरातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे। दीक्षाभूमी स्थित डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश चव्हाण याने गुणवत्तेची चुणूक दाखवत 720 पैकी 690 गुण मिळवत 253 रँक मिळवली आहे। याशिवाय प्रतीक्षा श्रीरामे हिने 620 गुण, साहिल डंभारे 607 गुण, जुई क्षीरसागर 580 गुण, अदिती टेंभुर्णीकर 579 गुण, मैथिल रेवतकर 550 गुण, अक्षय बावनकुळे 538 गुण प्राप्त करून नीट परीक्षेत यशस्वी झाले आहे। तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांतीनंतर आपले स्वागत। हवामान बदलाच्या धोक्यांविरोधात जागतिक प्रतिसाद बळकट करण्याच्या दिशेने भारताचे प्रयत्न सुरू आहेत। त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून संयुक्त राष्ट्र आराखडा परिषदेत भारताने अद्ययावत राष्ट्रीय निर्धारित योगदान सादर केले। वातावरणात जाणारे हरितगृह वायू आणि सोडले जाणारे वायू यांच्यात संतुलन साधण्याच्या दृष्टीने, म्हणजेच नेट झिरोचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने भारताने एक पाऊल पुढे टाकले आहे। पॅरिस करारानुसार हवामान बदलाच्या धोक्यांविरोधात जागतिक प्रतिसाद बळकट करण्याच्या दिशेने भारत आपले योगदान वाढवण्याचा प्रयत्न करत आहे। नागपुरातील शिवसेना पदाधिकारी हेमचंद कैथले यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यावर लाच घेण्याचा आरोप करत तक्रार दिली होती। या प्रकरणी ACB पथकाने कार्यालयावर छापा टाकून या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे। यावेळी अधिकारी प्रशांत भाजीपाले यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी फिर्यादी खेमचंद कैथले, पोलीस अधीक्षक राकेश ओला, लचलुचपत विभाग, नागपूर सिव्हिल लाईन्स कार्यालय गाठले आणि फिर्यादी यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्याने लाच मागितल्याचा आरोप केला आणि सांगितले की MSEB शिवाय मंगळवारी उपविभाग कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत भाजीपाले यांनी फिर्यादी जरीपटका येथील रहिवासी हेमचंद कैथले यांच्याकडे 10,000 रुपयांची लाच मागितली, त्यापैकी 8,000 रुपये फिर्यादीने दिले। उर्वरित 2,000 रुपयांसाठी अधिकाऱ्याने पुन्हा फोन केला, ज्याची व्हॉइस रेकॉर्डिंग ओला यांना दिल्या गेली। ओला यांनी हे प्रकरण इन्स्पेक्टर युनुस शेख यांना देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्यावर राकेश ओला व DYSP जगताप निरीक्षक युनुस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी ACB पथकाने कार्यालयावर छापा टाकून कथित दोषी अधिकारी प्रशांत भाजीपाले याला लाच घेताना रंगेहात पकडले।
सिव्हिल लाईनवर स्थित शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्यासह अक्षय मेश्राम, सचिन यादव, अब्बास अली, प्रीतम कापसे, विशाल कोरके आदी उपस्थित होते. भाजीपाले यांच्या अटकेने शिवसैनिक संतप्त झाले. त्यांनी भाजीपाले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. विकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपुरातील अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय. फिर्यादी यांनी housing.com फ्लॅट विक्रीची जाहिरात दिली होती. त्यानंतर त्यांना एक फोन आला. समोरील इसमाने फ्लॅट घेण्यासाठी इच्छुक असल्याचे दाखवत आर्मीमध्ये असल्याचे सांगितले. तसेच फिर्यादींना डुप्लिकेट आर्मी कार्ड दाखवले. त्यानंतर ट्रान्झॅक्शनसाठी इसमाने फिर्यादींना आधी 1 रुपया पाठवासे सांगितले. त्यानंतर 15,000 पाठवायला सांगितले. फिर्यादींनी 15,000 पाठवल्यानंतर आणखी 15,000 रुपयांची मागणी केली असता आपली फसवणूक होत असल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. त्यानंतर फिर्यादींनी सायबर क्राईम येथे या प्रकाराची माहिती दिली. या प्रकरणी अजनी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. 7 तारखेला ॲडव्होकेट सुलक्षणा डोने म्हणून जे आहेत तिथे आपल्या गुन्ह्यातील फिर्यादी आहेत. त्यांच्या बहीण आहेत स्मिता डोने, ज्या की नवी मुंबई बेलापूर येथे राहतात. त्यांचा बजरंगनगर येथे एक फ्लॅट आहे जे त्यांना भाड्याने द्यायचा होता. त्यामुळे त्यांनी housing.com त्याची ॲडव्हर्टाईज पब्लिश केलेली होती. housing.com ॲडव्हर्टाईजच्या अनुषंगाने त्यांना एक फोन आला आणि त्या फोनवरून त्यांना मेसेजवरून समोरच्या व्यक्तीने त्याचं तो आर्मीमध्ये असल्याचं भासून डुप्लिकेट त्याचं आर्मीचं ओळखपत्र आणि कॅन्टीनचं कार्ड त्यांना पाठवलं आणि तो त्यांचा फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी इच्छुक आहे अशी त्यांनी त्यांना तयारी दाखवली. परंतु त्याची पोस्टिंग जम्मू काश्मीर येथे असल्यामुळे तो फ्लॅट पाहण्यासाठी स्वतः इथे हजर राहू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांना सुरुवातीला माझ्या अकाउंटवर तुम्ही 1 रुपया पाठवा अकाउंट व्हेरीफाय करण्यासाठी असं म्हणून सुरुवातीला 1 रुपया पाठवायला सांगितला. पुन्हा 1 रुपयाचं ट्रान्झॅक्शन झाल्यावर सांगितलं की अजून तुम्ही मला 15,000 पाठवा. तर यांच्या ते लक्षात आलं नाही, यांनी ते 15,000 पुन्हा पाठवून दिले. 15,000 त्यांना जेव्हा त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले समोर, त्यानंतर पुन्हा त्याच्याकडून 15,000ची डिमांड झाली. त्यावेळेस फिर्यादी यांच्या बहीण ज्या आहेत स्मिता डोने यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक होते आहे. मग त्यांनी याबाबत नागपूर सायबर क्राईम यांच्याकडे जाऊन सविस्तर त्याबाबतची तक्रार दिली आणि अजनी पोलीस स्टेशनला त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचा पुढील तपास सुरू आहे. प्रथमदर्शीने माहिती मिळाली आहे का कुठे ट्रान्झॅक्शन झालं आहे, कुठल्या शहरात झालं आहे? ट्रान्झॅक्शन जे आहे ते प्रथमदर्शी फेडरल बँकेमध्ये त्याचे पैसे गेलेले आहेत त्याची माहिती मिळालेली आहे. परंतु ते बाकीचे अकाउंट डिटेल्स आणि फोनचे डिटेल्स जे आहेत ते अजून आलेले नाही. त्याचे तपासामध्ये ते निष्पन्न होईल आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल. ज्या महिलांच्या फिर्यादी ते काय काम करतात? महिला ज्या आहेत त्या नवी मुंबईला राहतात, त्यांचा व्यवसाय आहे तिथे. माझं एक नागपूर पोलिसांच्या क्वेश्चन करत होतं, तर आपल्याकडनं एक जनतेकरता आव्हान काय राहिलं आहे नेहमी असं फसवणूक होतात? माझ्याकडून आणि नागपूर पोलिसांच्या मार्फतीने मी सर्व जनतेला एक निवेदन करू इच्छितो की जे OLX किंवा तुमच्या अकाउंटवर किंवा फेसबुकवर तुम्हाला जे काही मेसेज येतात त्यामध्ये मी आर्मीमध्ये आहे, माझं ओळखपत्र, त्यांचं ओळखपत्र, कॅन्टीन कार्ड हे पाठवलं जातं, अशा प्रकारे जे काही मेसेजेस येतात ते कुठलेही आर्मीचे व्यक्ती स्वतः पाठवत नाही. अशा प्रकारे जर कोणी आर्मीचं कॅन्टीन कार्ड किंवा आर्मीचं ओळखपत्र पाठवून तुमच्याशी कुठला व्यवहार करत असेल तर कृपया त्याच्या कार्डला आणि त्याच्या त्या आर्मीच्या ओळखपत्राला तुम्ही बोलून त्याच्याशी व्यवहार करू नका असा कुठलाही आर्मी ऑफिसर किंवा आर्मीचे अंमलदार. महाराष्ट्रात विशेषतः महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली होम मिनिस्टर मालिका आता गणेशोत्सवात घराघरात पोहोचली आहे. प्रत्येक महिलेला आपणही पैठणी जिंकावी हे मनोमन तीव्र इच्छा असते आणि जिंकता आले नाही तर किमान पैठणी कोणाला मिळणार याची देखील उत्कंठा असते. नुकतेच कोराडी विद्युत विहार वसाहतीत हनुमान मंदिराच्या प्रांगणात होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या दर्जेदार कार्यक्रमाचे सर्वांग सुंदर भव्य आयोजन करण्यात आले. कोराडी विद्युत विहार वसाहतीत हनुमान मंदिराच्या प्रांगणात होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेत 59 महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. 4 टप्प्यात ही अतिशय चुरशीची स्पर्धा रंगत गेली आणि अंतिम टप्प्यात वर्षा निखाते, मलाशा भगत, सारिका नंदनवार, रेशमा खोब्रागडे, नेहा चौधरी, दीप्ती चरखे, स्वाती गंधवे, माधुरी गुंडाळे, प्राजक्ता मालते ह्या 9 स्पर्धकांमधून तृतीय विजेती मलाशा भगत, द्वितीय विजेती सारिका नंदनवार तर प्रथम विजेती नेहा चौधरी हिने पैठणीसह ताज जिंकला. विजेत्या स्पर्धकांना मुख्य अभियंता अभय हरणे,
उपमुख्य अभियंते विराज चौधरी, विलास मोटघरे, परीक्षक ज्योती आष्टीकर, जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. होम मिनिस्टर खेळ पैठणींचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष बाबा पन्नासे, सचिव निलेश सरखे, समन्वयक प्रवीण बुटे, सांस्कृतिक समितीचे दिवाकर देशमुख, महिला समितीच्या विद्या सोरटे बाकडे, प्रियंका अहिरे, संदीप ताजने, संदीप हिवरखेडकर तसेच गणेशोत्सव समिती पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आदिवासींमधील आजारांवर संशोधनाच्या नाविन्यपूर्ण ब्लॉसम प्रकल्पाचा प्रारंभ 9 ऑगस्टला झाला. त्यानुसार नागपूर विभागातील चमूतील विद्यार्थी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणेही सुरू झाले. परंतु सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे गोंदिया व चंद्रपूरमधील सर्वेक्षण सुमारे महिनाभर लांबल्याची माहिती आहे. पावसाने उसंत देताच तेथेही काम सुरू केले जाणार असल्याचा विद्यापीठाचा दावा आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नागपूर विभागीय केंद्राचा ब्लॉसम प्रकल्प 9 ऑगस्टला सुरू झाला. समारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर होत्या. यावेळी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम 1 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले गेले. परंतु विदर्भातील बहुतांश भागात सातत्याने पाऊस पडत आहे. पूर्व विदर्भातील आदिवासी व मागास भागात पावसात जाण्या येण्यासह सर्वेक्षणाच्या कामात अडचणी संभावतात. पावसामुळे विद्यार्थी तेथे पोहोचणार कसे, गेल्यास तेथे त्यांची राहण्यासह फिरण्याची सोय कशी करणार, यासह इतर अडचणींमुळे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, देवरी भागातील प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम लांबून ऑक्टोबरवर गेले आहे. त्यापूर्वी विद्यापीठाने येथील सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी अधिकाऱ्यांना नमुने गोळा करण्यापासून नोंदीपर्यंतचे प्रशिक्षण देऊन सज्ज ठेवण्याचे निश्चित केले आहे. त्यानंतर पाऊस थांबताच सर्वेक्षण सुरू होईल. तर नागपूर रामटेक पारशिवनी विभागातील सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी अधिकाऱ्यांना मेडिकल रुग्णालयातील आरोग्य विद्यापीठाच्या विभागीय केंद्रात प्रशिक्षण सुरू झाले आहे. त्यानंतर 18 सप्टेंबरला येथील खापा गावात सर्वेक्षण सुरू होईल. ब्लॉसमसाठी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, देवरी, नागपूर, रामटेक, पारशिवनी असे 3 विभाग केले गेले. प्रत्येक विभागात 95% अधिक आदिवासी लोकसंख्या असलेल्या 8 गावांसह तेथील 10,000 आदिवासींचे सर्वेक्षण केले जाईल. येथे आदिवासी बांधवांची विविध वैद्यकीय तपासणी व पडताळणीसाठी प्रत्येकी 21 सदस्य राहतील. तर VKV न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKV न्यूज. नमस्कार.